नमस्कार फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत इंस्टंट खारे शेंगदाणे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। मिठाच्या पाण्यामध्ये भिजत न घालता एकदम इंस्टंट पद्धतीने कसे बनवायचे ती रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करत आहे। त्या अगोदर तुम्ही आपल्या सुषमा सर्वर अँड फॅमिली ह्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर पाहूया इंस्टंट खारे शेंगदाणे। येथे मी गॅस लावून घेतलेला आहे फुल गॅसवरती। ही एक वाटी मी शेंगदाणे घेतले आहेत। तर येथे लो टू मीडियम फ्लेमवरती आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तोपर्यंत एका प्लेटमध्ये एक टेबलस्पून मीठ घेऊया, त्यामध्येच आपण 3 टेबलस्पून पाणी घेऊया। शेंगदाणे भाजतील तोपर्यंत हे विरघळले जाईल। तर हे पहा, अशा प्रकारे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर येथे काही शेंगदाणे पहा तुम्हाला उकळलेले दिसत असतील, तर असेच लो टू मीडियम फ्लेमवरती आपण भाजून घेणार आहोत। आता पहा शेंगदाणे भाजून झाले आहेत। तर जे आपण मिठाचे पाणी बनवून ठेवले त्यामध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आणि ते लगेच आपण कढईमध्ये गॅस चालू असतानाच ओतायचे। तर हे पहा अशा प्रकारे आता आपण फुल गॅस करून हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर ते मीठ आहे खाली लागलेले ते पण त्या शेंगदाण्याला लागून येते। येथे फुल गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि ते सारखे हलवत राहायचे, नाहीतर खाली करपतील। तर हे पहा अशा प्रकारे आपले शेंगदाणे तयार झाले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।